हेलो फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एजुकेशन। सो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 1। येस, हॅलो, हाय, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून। ओके, सो आपण एक मिनटं वेट करूया। येस, हॅलो, गुड आफ्टरनून। हॅपी गुरुपौर्णिमा तुम्हा सर्वांना। आय होप की सगळ्यांना स्क्रीन क्लिअर पाहायला मिळते। चेक करा एकदा, 720 कदाचित क्लिअर पाहायला मिळत असेल आणि माझा आवाज पण क्लिअर येत असेल। येतो आहे का? सो वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। आणि आज आपण पाहतो आहे लेसन नंबर 2 ऑफ सायन्स पार्ट 2, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1। या लेसनमध्ये खूप सारे एम सी क्यूज तयार होऊ शकतात। सो मी बरेचसे एम सी क्यूज तयार केलेले आहेत आणि आपण शेवटी एम सी क्यूज पाहणार आहोत। सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आवाज येतो आहे का सगळ्यांना? येस, हॅपी गुरुपौर्णिमा। येतो आहे आवाज? ओके, गुड, हॅपी गुरुपौर्णिमा, थँक्यू। सो लेट अस स्टार्ट। फर्स्ट ऑफ ऑल, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या पॅरेग्राफमध्ये जास्त काही महत्त्वाचं नाही आहे, फक्त या ठिकाणी एक ओळ महत्त्वाची आहे, ती म्हणजे येस, हॅपी गुरुपौर्णिमा। जे हॅपी गुरुपौर्णिमा करतात त्यांना सगळ्यांना आणि थँक्यू पण। सो सगळ्यात महत्त्वाची ओळ आहे, अरे यार बॅटरी, ओके। सो सगळ्यात महत्त्वाची ओळ आहे ती म्हणजे 4 kcal एनर्जी पर ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट्स आपल्याला मिळणार आहे। सो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं की किती किलो कॅलरी एनर्जी आपल्याला मिळते किंवा किती एनर्जी आपल्याला मिळते पर ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट्सपासून। हॅपी गुरुपौर्णिमा, थँक्यू। सो नेक्स्ट, आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी दोन प्रकारचं रेस्पिरेशन असतं। हॅपी बर्थडे अश्विनी, गॉड ब्लेस यू। सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन प्रकारचं रेस्पिरेशन असतं, एक तर इंटरनल आणि एक तर एक्सटर्नल। एक्सटर्नल म्हणजे काय? तर आपल्या बॉडीमध्ये जे वेलकम स्नो रायडर, सो आपल्या बॉडीमध्ये जे कार्बन डायऑक्साईड घेतलं जात, सॉरी, आपल्या बॉडीमध्ये जे ऑक्सिजन घेतलं जातं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकलं जातं, सो याला आपण म्हणणार आहोत एक्सटर्नल रेस्पिरेशन। आणि आपल्या सेलमध्ये जे काही प्रोसेस होते रेस्पिरेशनची त्याला आपण म्हणणार आहोत इंटरनल रेस्पिरेशन। ओके, आवाज पण अडकतो आहे का? येस, ज्यांचा आज बर्थडे आहे, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, चंद्रकांत पाटील। सो आफ्टर दॅट नेक्स्ट, आता आपण पाहणार आहोत की सेलमध्ये कशा पद्धतीने रेस्पिरेशन होतं। हा सी टीचा फॉर्म काही कारणास्तव बंद आहे, सो ओपन नाही होते, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं वेट करा, कारण सगळ्यांचे फॉर्म भरल्याशिवाय तर एक्झाम होणार नाही। सो तुम्हाला कदाचित ऑफलाईन फॉर्म भरले जातील, स्कूलमधून वगैरे भरले जाऊ शकतात फॉर्म, अजून काही त्याच्याबद्दल माहिती नाही सांगितली आहे। सो त्याच्यामुळे थोडंसं वेट करा, तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेलच। ओके, अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण फॉर्म तर भरले जाणार आहेतच आणि सगळ्यांना एक्झाम द्यायला मिळणार आहे ज्यांना द्यायचे आहे त्या सर्वांना। त्यानंतर जर आपण पाहिलं, आपण जे पण कार्बोहायड्रेट्स खातो तर त्या सगळ्या कार्बोहायड्रेट्सपासून आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामधून एनर्जी मिळत असते। सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एनर्जी आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये मिळते? ए टी पी फॉर्ममध्ये मिळते। हे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे, एनर्जी आपल्याला ए टी पीच्या फॉर्ममध्ये मिळते आणि आपली बॉडी म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे पण काही कार्बोहायड्रेट्स वगैरे येतात त्या सगळ्याचं कन्वर्जन एनर्जी ए टी पीमध्ये करते, आपली बॉडी ए टी पीमध्ये करते आणि मग त्याद्वारे आपल्या बॉडीला एनर्जी मिळते आणि मग आपण कोणतंही काम करू शकतो। ओके, थँक्यू सो मच। सोलापूरमध्ये सी ई टी नाही होणार असं न्यूजमध्ये आलं होतं, मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे, बट महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होणार आहे असं तर सांगितलेलं आहे। सो इन्फॉर्मेशन नाही माहिती मला याच्याबद्दल। सो नेक्स्ट, जर आपण पाहिलं या ठिकाणी तर सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये पण दोन प्रकार असतात, एक तर एरोबिक आणि एक म्हणजे एनायरोबिक। एरोबिक म्हणजे ज्यामध्ये ऑक्सिजन इन्वॉल्व्ह असतं आणि एनायरोबिक म्हणजे ज्यामध्ये ऑक्सिजन इन्वॉल्व्ह नसतं। आता ऑक्सिजन जर इन्वॉल्व्ह असेल तर त्या ठिकाणी सगळ्या प्रोसेस होणार आहेत, मग ग्लायकोलायसिस पण होणार आहे, टी सी ए सायकल पण होणार आहे आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, या सगळ्या सायकल त्या ठिकाणी होणार आहे जर ऑक्सिजन असेल तर। बट जर ऑक्सिजन नसेल तर त्या ठिकाणी या दोन प्रोसेस नाही होणार, फक्त ग्लायकोलायसिस होणार। ओके ओके ओके, मियोसिस। सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ग्लायकोलायसिस। सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट्स आपल्या बॉडीमध्ये येतात तर सगळ्यात पहिली प्रोसेस आहे ती म्हणजे ग्लायकोलायसिस। आता हे ग्लायकोलायसिस कुठे होतं? तर सायटोप्लाझममध्ये। सायटोप्लाझम म्हणजे काय? तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे सेल, याच्यामध्ये न्यूक्लियस आणि हे जे आजूबाजूचं सगळं काही फ्लुइड मटेरियल असतं याला आपण म्हणतो सायटोप्लाझम। हॅपी गुरुपौर्णिमा सगळ्यांना। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की जेव्हा ग्लायकोलायसिस होते तर तेव्हा त्यामध्ये ग्लुकोजचे जे मॉलिक्युल्स आहेत तर ते स्टेप बाय ऑक्सिडाइज्ड केले जातात, कारण ॲज यू नो की ऑक्सिजनमुळेच या ठिकाणी एरोबिक रेस्पिरेशन होतं आणि आपण एरोबिक रेस्पिरेशन पाहतोय। ओके,
सो ऑक्सिजनमुळे काय होतं, या ठिकाणी ऑक्सिडायझेशन होतं कोणाचं, ग्लुकोजचं, आणि त्यामधून आपल्याला टू मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड, ATP, NADH2, सगळं आपल्याला टू टू मॉलिक्युल्स मिळणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट, यामध्ये आपल्याला जे टू मॉलिक्युल्स मिळालेले आहेत तर ते टू मॉलिक्युल्स आपण पुन्हा वापरणार आहोत आणि त्याचं कन्व्हर्जन होणार आहे ॲसिटल को एन्झाईम एमध्ये. ओके, आणि जेव्हा त्याचं कन्व्हर्जन ॲसिटल को एन्झाईम एमध्ये होणार तर ते पुन्हा एकदा टू मॉलिक्युल्स ऑफ NADH2 आणि टू मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड त्यामध्ये रिलीज होणार आहे. सो हे तुम्हाला काय रिलीज होईल किंवा काय घेतलं जाणार आहे हे अजिबात विचारणार नाहीत, आणि तसंही विचारलं तर तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलं असेल, सो त्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता. ओके, सो त्याच्यामुळे जास्त हे बायहाट करण्याची गरज नाही आहे, आणि तुम्ही केलं असेलच 10 एक्झामला, तर वेल अँड गुड. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल. या ॲसिडला बरेचशी नावं आहेत, याला आपण ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिडिक ॲसिड पण म्हणतो, याला आपण क्रेप सायकल पण म्हणतो, अशी खूप सारी नावं आहेत, याला आपण TCA सायकल पण म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये. ओके, स्क्रीन क्लिअर नाही दिसत आहे का? 720 करा, क्लिअर दिसेल. तुमच्याकडे सगळ्यांचे बुक असेल असणार किंवा PDF पण तुम्ही डाउनलोड करू शकता जर खूपच प्रॉब्लेम असेल आणि क्लिअर दिसत नसेल तर. ओके, सो नेक्स्ट, TCA सायकलमध्ये काय केलं जातं, आत्ता जे ॲसिटल कोएन्झाइम तयार झालं होतं तर ते ॲसिटल कोएन्झाइम मायटोकॉन्ड्रियामध्ये जातं. म्हणजे जर आपण पाहिलं तर TCA सायकल कुठे होणार आहे, मायटोकॉन्ड्रियामध्ये. सो हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की TCA सायकल कुठे केली जा कुठे होते, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता जेव्हा या ठिकाणी ॲसिटल कोएन्झाइम ए मधला ॲसिटल पार्ट कम्प्लिटली ऑक्सिडाइज केला जातो आणि याच्यामधून बाहेर पडणार आहे ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड, वॉटर, NADH2 आणि FADH2. ओके, सो या ठिकाणी ही सायकल कम्प्लीट झाली आहे. आता याच्यामधून जे पण ॲसिटल कोएन्झाइममधला ॲसिटल पार्ट जेव्हा पूर्णतः ऑक्सिडाइज झाला तेव्हा यामधून NADH2 आणि FADH2 बाहेर पडलं. आता या NADH2 आणि FADH2 पासून आपल्याला मिळणार आहे ATP, आणि व्हॉट इज मीन बाय ATP, ATP म्हणजेच एनर्जी. ओके, क्लिअर दिसते, 720 करा, तुम्हाला व्हिडिओ क्लिअर पाहायला मिळेल. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता या ठिकाणी आपल्याला 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP मिळणार आहे NADH2 मधून आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP मिळणार आहे FADH2 मधून. सो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की किती मॉलिक्युल्स कोणापासून मिळणार आहेत, NADH2 पासून 3 मॉलिक्युल्स आणि FADH2 पासून 2 मॉलिक्युल्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता सगळ्यात शेवटी जेव्हा हे सगळ्या प्रोसेसेस होणार, जेव्हा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन पण होणार, तेव्हा शेवटी आपल्याला मिळणार आहे कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनर्जी. ओके ओके ओके, चालेल मधुरा. सो नेक्स्ट आहे, या ठिकाणी जर आपण पाहिलं हे फुल फॉर्म पण महत्त्वाचे आहेत आणि या दोघांना काय म्हटलं जातं, को एन्झाइम. सो यांचे फुल फॉर्म वगैरे नाही, बट तुम्हाला को एन्झाइम कोणते आहेत असं विचारलं जाऊ शकतं. सो ह्या दोघांना म्हणतात को एन्झाइम, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट जर आपण पाहिलं या ठिकाणी, तर तुम्हाला तसंही ATPचा हा पार्ट आय थिंक रिड्यूस केला होता ग्रीन कलरचा पोर्शन, सो आपण ते नाही घेत आहोत. नेक्स्ट आहे, जेव्हा आपल्या बॉडीमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स किंवा ग्लुकोज असं काही अवेलेबल नसतं तेव्हा आपली बॉडी कशी एनर्जी तयार करते, तर त्यासाठी आपली बॉडी वापरणार आहे लिपिड्स आणि प्रोटीन्स. आता हे जे लिपिड्स आहेत, तर या लिपिड्सकडून आपल्याला मिळतात फॅटी ॲसिड्स आणि प्रोटीन्सकडून मिळतात अमायनो ॲसिड्स, आणि मग या दोघांचं कन्व्हर्जन परत ॲसिटाइल कोएन्झाइममध्ये केलं जातं आणि मग नेहमीप्रमाणे आपली इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, क्रेप सायकल वगैरे याच्यापुढे होणार आहे. ओके, हॅलो, हाय. सो नेक्स्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे ग्लायकोलायसिस आहे, तर त्या ग्लायकोलायसिसचा शोध लावला होता गुस्टाफ एम्बेडन, ओटो मेअरहॉफ अँड जॅकॉब पार्नास. सो या तिघांनी शोध लावल्यामुळे या सायकलला आपण EMP पाथवे असं देखील म्हणतो. सो तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की कोणत्या सायकलला आपण EMP पाथवे म्हणतो, तर त्याचं नाव आहे ग्लायकोलायसिस. ओके, सो नेक्स्ट आहे, क्रेप सायकल म्हणजेच काय, TCA सायकल किंवा ट्रायकार्बोक्झिलिक सायकल. नेक्स्ट आहे, या ठिकाणी तुम्हाला चार्ट दिला आहे, त्या चार्टवरती जास्त प्रश्न नाही येऊ शकत, पण आलाच तर असाही एखादा प्रश्न येऊ शकतो की या ठिकाणी सपोज तुम्हाला काही दिलं नसेल आणि ए दिलं असेल, या ठिकाणी बी दिलं असेल, ओके, या ठिकाणी सी दिलं असेल आणि सांगितलं जाईल की या ठिकाणी कोणती नावं येतील, असे पण प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ओके, सो मग तुम्हाला खाली ऑप्शनमध्ये दिलं जाईल की ए इज इक्वल टू अमायनो ॲसिड किंवा बी इज इक्वल टू फॅटी ॲसिड, मग तुम्हाला ते करेक्ट करून लिहायचं असेल. आफ्टर दॅट नेक्स्ट, सिमिलरली तुम्हाला एनारोबिक रेस्पिरेशनसाठी पण विचारलं जाऊ शकतं. अनअकॅडमी सध्या माझ्याकडे मेल्स खूप आलेले आहेत, बट टाइम मॅनेजमेंट नाही होते, सो आय डोंट थिंक की मी लवकर जॉईन करू शकेन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, एनारोबिक रेस्पिरेशनमध्ये जर आपण पाहिलं तर ऑब्विसली एनारोबिक म्हणजे त्या ठिकाणी ऑक्सिजन अजिबात प्रेझेंट नाही आहे, म्हणजे ते आपल्या बॉडीमध्ये होईल का, नाही होणार, सिम्पल. मग ते कुठे होतं, तर बॅक्टेरियाजमध्ये होतं, की ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नाही आहे अशा बॅक्टेरियाजमध्ये ते रेस्पिरेशन होणार आहे. आता या ठिकाणी अजिबातच ऑक्सिजन नाही असं आहे का, तर नाही, खूप खूप कमी प्रमाणामध्ये, म्हणजे नाहीच्याच बरोबर त्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे, पण ते थोड्या ऑक्सिजनमध्ये पण त्या ठिकाणी ग्लायकोलायसिस कम्प्लीट होऊ शकतं. ओके, सो आता या ठिकाणी जेव्हा ग्लायकोलायसिस प्रोसेस होणार आहे, तर त्यासोबतच या ठिकाणी ग्लायकोलायसिस, फर्मेंटेशन या दोन प्रोसेस होणार आहे, जसं की आधी आपण पाहिलं होतं की क्रेप सायकल होत होतं किंवा ATCR होत होतं, तर तसं काही या ठिकाणी होणार नाही आहे. ओके, ओ हळूहळू जाऊ का, ओके सॉरी.
सो सगळ्यात महत्त्वाचं आहे या ठिकाणी हे जी प्रोसेस आहे तर ती आपल्या बॉडीमध्ये केव्हा होते, तर काही सर्टन कंडिशनमध्ये, जसं की जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये जे काही हॅलो गणेश, सो जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तर तेव्हा आपल्या बॉडीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जीची आवश्यकता असते. मग एकतर आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट संपलेलं असतं, त्याच्यामुळे बॉडी एनर्जी तयार करू शकत नाही, मग तेव्हा आपली बॉडी एनर्जी तयार करते विथ दी हेल्प ऑफ एनारोबिक रेस्पिरेशन. सो जेव्हा आपण टायर्ड होतो आणि एक्सरसाइज करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये देखील एनारोबिक रेस्पिरेशन केलं जातं. सो तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की आपल्या बॉडीमध्ये एनारोबिक रेस्पिरेशन कोणत्या कंडिशन्समध्ये केलं जाऊ शकतं, तर त्यासाठी तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. ओके, आणि जेव्हा अशा पद्धतीचं एनारोबिक रेस्पिरेशन आपल्या बॉडीमध्ये होणार तेव्हा लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस होणार आहे. आणि या ठिकाणी ॲज यू नो की चार्ट दिलेला आहे की जे आपल्या बॉडीमध्ये येणारे ग्लुकोज आहेत, आपल्या म्हणजेच जे पण बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये येणारे ग्लुकोज आहेत, तर त्यांचं ग्लायकोलायसिस होतं, त्यापासून पायरुविक ॲसिड तयार होतं. ओके, काही पायरुविक ॲसिडचं फर्मेंटेशन होऊन अल्कोहोलमध्ये कन्वर्जन होतं, काही पायरुविक ॲसिडचं फर्मेंटेशन होऊन लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्जन होतं. वेलकम रितेश. आणि या ठिकाणी काही पायरुविक ॲसिडचं फर्मेंटेशन होऊन विनेगर किंवा व्हायटॅमिन्स यासारखे वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार होतात. ओके, सो आय होप की तुम्हाला हा चार्ट समजला असेल. अशा प्रकारचे बरेचसे चार्ट्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. कसे विचारले जातील, या ठिकाणी फर्मेंटेशन ब्लँक दिलं असेल, सपोज की या ठिकाणी लॅक्टिक ॲसिड ब्लँक दिलं असेल, आणि विचारलं जाईल की या ठिकाणी कोणतं ॲसिड येईल किंवा कोणतं सबस्टन्स येईल. ओके, सो त्याच्या अनुसार तुम्हाला उत्तर ऑप्शनमधून शोधायचं असेल. आफ्टर दॅट नेक्स्ट, या ठिकाणी अजून एक सगळ्यात महत्त्वाची ओळ आहे की आपल्या बॉडीमध्ये जे एक्सेसिव्ह कार्बोहायड्रेट्स असतं, जे की एनर्जीसाठी आवश्यक असतं, पण ते जर एक्सेसिव्ह प्रमाणामध्ये झालं असेल की आता एवढी आवश्यकही नाही आहे आणि खूप जास्त झालं आहे, तर तेव्हा आपण काय करतो, तर आपली बॉडी ते जे कार्बोहायड्रेट आहे तर ते लिव्हरमध्ये स्टोअर करतं किंवा मसल्समध्ये स्टोअर करतं इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. ओके, अजून हळू करू का? बरं ठीक आहे, आपण अजून हळू जाऊया. ॲक्च्युली मला हळूहळू एक्सप्लेन्स करता येत नाही, माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ओके, सो आय विल ट्राय. आता त्याच्यानंतर आपण पाहतोय प्रोटीन्स. प्रोटीन्स काय आहेत? मॅक्रोमॉलिक्युल्स. दोन प्रकारचे मॉलिक्युल्स असतात, मायक्रो आणि मॅक्रो. त्यामधले प्रोटीन्स आहेत मॅक्रोमॉलिक्युल्स. प्रोटीन्स कसे तयार होतात? तर वेगवेगळे अमायनो ॲसिड्स एकत्र येतात आणि त्यापासून तयार होतात ते म्हणजे प्रोटीन्स. ओके, सो हे लाईव्हच आहे बायोचं. अजून पण फास्ट होतं. ओके, सो जे आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन्स असतात ते कसे तयार होतात? तर बरेचसे अमायनो ॲसिड्स एकत्र येतात आणि त्यापासून आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन्स तयार होतात. मग जर आता या ठिकाणी आपण पाहिलं तर जे प्रोटीन्स आपल्याला ॲनिमल्सकडून मिळतात त्यांना आपण म्हणणार आहोत फर्स्ट क्लास प्रोटीन्स. ओके, ॲनिमल्स हो 10 स्टँडर्डचे पण बघू शकतात, नो प्रॉब्लेम. जे प्रोटीन्स आपल्याला ॲनिमल्सपासून मिळतात त्यांना आपण म्हणतो फर्स्ट क्लास प्रोटीन. सगळ्यात महत्त्वाचं, प्रोटीनमधून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कोणतं अमायनो ॲसिड कशापासून कशासाठी आवश्यक असतं? तर मेलॅनिन आणि केराटिन स्किनसाठी, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला मॅच द कॉलम्समध्ये, हे तुम्हाला MCQsमध्ये विचारलं जाऊ शकतं. मला सायन्स मराठीतून येतच नाही खरं तर. सो नेक्स्ट आहे स्किनमध्ये असतं मेलॅनिन आणि केराटिन, बोनमध्ये ओसिन. सेल्समध्ये जर आपण पाहिलं तर सेल मेम्ब्रानमध्ये बऱ्याचशा प्रकारचे प्रोटीन्स प्रेझेंट असतात जे तुम्ही 11th स्टँडर्डला अभ्यासणार आहात. नेक्स्ट आहे पॅनक्रियासमध्ये इन्सुलिन आणि ट्रिप्सिन. पिच्युटरी ग्लँडमध्ये असणार आहे वेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स. नेक्स्ट आहे मसल्समध्ये असणार आहे ॲक्टिन आणि मायोसिन. हा खूप आणि खूप महत्त्वाचा चार्ट आहे. नेक्स्ट आहे ब्लडमध्ये हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज. ओके, थोडंसं ब्लड होतं आहे का? मला तर क्लिअर दिसते, 720 करा कदाचित क्लिअर दिसेल. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर प्लांट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक एन्झाईम असतं ज्याला आपण म्हणणार आहोत रुबिस्को. याच्यावरती आधारित पण प्रश्न विचारला जाऊ शकतो रुबिस्को. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्या बॉडीमध्ये जे पण लिपिड्स आहेत तर ते लिपिड्स काय आहेत? नाही होते ना ब्लर. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये जे लिपिड्स आहेत तर ते काय आहेत? तर फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल यांच्यामध्ये एक स्पेसिफिक केमिकल बॉन्ड तयार होतो आणि त्यापासून तयार होतात लिपिड्स. लेसन नंबर 2 आहे, लिपिड्स जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जातात तेव्हा ते परत डायजेस्ट झाल्यानंतर फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल परत रिलीज होतं. सिम्पल काय होतं, या दोघांच्यामध्ये केमिकल बॉन्ड होतो आणि लिपिड्स तयार होतं. हे लिपिड जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जाणार तेव्हा ते डायजेस्ट होणार आणि त्यापासून परत आपल्या बॉडीमध्ये फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल सेपरेट केलं जाणार. ओके, सिम्पल. नेक्स्ट आहे या ठिकाणी आपल्या बॉडीला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते लिपिड्सपासून. 4 किलो कॅलरी पर ग्राम एनर्जी आपल्या बॉडीला मिळते लिपिड्सपासून. ओके, आवाज कमी येतोय का? ओके, सो 4 किलो कॅलरी आपल्या बॉडीला मिळणार आहे एनर्जी पर ग्राम ऑफ लिपिडपासून. आणि हे जे लिपिड आहे तर ते कुठे कुठे असतं? तर जे वेगवेगळे हॉर्मोन्स आहेत, प्रोजेस्टेरॉन असेल, एस्ट्रोजन असेल, टेस्टोस्टेरॉन असेल, अल्डोस्टेरॉन म्हणजे जे ॲड्रिनल ग्लँड्स असतात किडनीच्या वरती, तर त्यामध्ये. ओके, सो अशा प्रकारचे जे हॉर्मोन्स आहेत त्यांना व्यवस्थित करण्यासाठी किंवा त्यांना फॉर्म करण्यासाठी आवश्यकता असते लिपिडची. सो त्याच्यामुळे लिपिड आपल्या बॉडीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. सोबतच या ठिकाणी आपल्याला बरेचसे लिपिडचे युजेस दिलेले आहेत की फॉस्फोलिपिड, जे की आपल्या बॉडीमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करण्यासाठी आवश्यक आहे. ओके, सो हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. येस, 9 किलो कॅलरी.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता विटॅमिन्स कोणते कोणते असतात हे तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. किडा सी बी, ओके, किडा छोटा भीम, ओके. सो किडा आणि छोटा भीम या दोन निमोनिक्सच्या आधारे तुम्ही विटॅमिन्स कोणते कोणते आहेत हे लक्षात ठेवू शकता. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं, किडा कसं आहे, वॉटर सोल्युबल आहे, म्हणजे विटॅमिन के, विटॅमिन ई, विटॅमिन डी आणि विटॅमिन ए हे कसे आहेत, वॉटर सोल्युबल आहेत. तर छोटा भीम हे फॅट सोल्युबल आहे, ओके. विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे आहे फॅट सोल्युबल, ओके. सो किडा, छोटा भीम असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. येस, फनी ट्रिक. सो नेक्स्ट जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणते विटॅमिन्स हे फॅट सोल्युबल आहेत, खालीलपैकी कोणते विटॅमिन्स हे वॉटर सोल्युबल आहेत. तर त्याद्वारे तुम्ही या ठिकाणी ते लिहू शकता, ते फाइंड आउट करू शकता ऑप्शन्समधून. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं तर तुम्हाला विटॅमिन्स कोणते कोणते आहेत, रायबोफ्लॅविनमध्ये आहे विटॅमिन बी टू, निकोटिनामाइडमध्ये आहे विटॅमिन बी फाईव्ह, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. हां, टेनचे ब्रिज कोर्स ना मी आय थिंक 5 अपलोड केले आहेत, बाकीचे राहिले आहेत माझे करायचे अपलोड. नेक्स्ट आहे, आपल्या बॉडीमध्ये किती वॉटर आहे, 65-70% वॉटर आपल्या बॉडीमध्ये आहे. सो ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, त्यात महत्त्वाचं इसेन्शियल न्यूट्रियंट आहे वॉटर, आणि बस बाकी काही जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. वेलकम निकिता. सो या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्या बॉडीमध्ये सेल डिव्हिजन होतं, सेल डिव्हिजनमुळे आपल्या बॉडीमध्ये ग्रोथ होते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅमेट्स तयार होतात, ज्यामुळे पुढे रिप्रोडक्शन होऊन झायगोट तयार होऊन पुढची जनरेशन तयार होते, ओके. लेसन नंबर 2 आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, दोन प्रकारचं सेल डिव्हिजन, मायटोसिस मियोसिस, सगळ्यात महत्त्वाचं आहे फॉर दी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ अवर बॉडी अँड फॉर दी फ्युचर जनरेशन, ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया मायटोसिस, जे की सोमॅटिक सेल्समध्ये किंवा स्टेम सेल्समध्ये होतं. स्टेम सेल्स म्हणजे तुम्हाला माहिती असेल नसेल तरी पण सांगते, तर आपल्या बॉडीमध्ये जेव्हा गॅमेट्स तयार होतात, गॅमेट्स जेव्हा फ्यूज होतात, मेल आणि फिमेल गॅमेट, तेव्हा त्यापासून तयार होतं ते म्हणजे झायगोट. झायगोट म्हणजे काय, सिंगल सेल आहे, ओके. सो झायगोट काय आहे, एक सिंगल सेल आहे. सो आता हे झायगोट जेव्हा रिपीटेड डिवाइड होतं, म्हणजे एकच सिंगल सेल जेव्हा परत परत डिवाइड होणार, तेव्हा त्यापासून बरेचसे सेल्स तयार होतात होणार आणि त्या सेलचा एक गोळा तयार होतो, आणि त्या गोळ्यामध्ये जे काही सगळे सेल्स असतात, म्हणजे हे जे काही सगळे सेल्स आहेत त्या गोळ्यामध्ये, त्या गोळ्याला आपण एम्ब्रियो म्हणतो, आणि ते सगळे जे काही सेल्स आहेत ते सगळे सिमिलर असतात आणि त्याला आपण म्हणणार आहोत स्टेम सेल्स. आणि मग हे सगळे सेल्स, काही जण डोळ्याचे सेल्स तयार होणार, काही जण हाताचे, काही जण पायाचे, काही जण रेस्पिरेटरी ऑर्गन्सचे, आणि अशा पद्धतीने आपली बॉडी पण तयार होते, ओके. सो हे जे स्टेम सेल्स आहे त्याच्यामध्ये कोणतं डिव्हिजन होतं, मायटोटिक आणि त्याचबरोबर सोमॅटिक सेल्समध्ये. सोमॅटिक सेल्स म्हणजे आपल्या बॉडीमधला प्रत्येक सेल, फक्त जे रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहेत, ओवम किंवा स्पर्म, हे दोन सोडून आपल्या बॉडीमध्ये जे पण इतर सेल्स आहेत त्या सगळ्यांमध्ये होतं मायटोटिक डिव्हिजन, ओके. थँक्यू सो मच अँड हॅपी गुरु पौर्णिमा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता आपल्या बॉडीमध्ये अजून एक प्रकारचे सेल्स आहेत, ते म्हणजे जर्म सेल्स. म्हणजेच कोणते, जे रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहेत, जे गॅमेट्स तयार करतात, त्यांना आपण जर्म सेल्स म्हणतो. त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं डिव्हिजन होतं, मियोसिस. आफ्टर दॅट नेक्स्ट, हे सगळं आपण फास्ट सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, जे शुभेच्छा देत आहेत त्यांना. नाही, लाईव्ह सेशन 8 नाही, रोज 1 असतं, आज 1:15 होतं. जे टाईम असेल ते मी आधी स्केड्यूल करून ठेवत जाईन, ओके. आणि उद्या नेहमीप्रमाणे याच्या पुढचं चॅप्टर असेल लेसन नंबर 3 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2, ओके. नेक्स्ट, आता जेव्हा पण डिव्हिजन होणार आहे तर डिव्हिजन होण्याआधी सेल खूप सारी तयारी करत असतं, त्याला आपण म्हणतो इंटरफेस. ते तुम्हाला बुकमध्ये नाही आहे सो ते सोडून द्या, पण त्याला आपण म्हणतो इंटरफेस. सो इंटरफेसमध्ये सेल काय करतं, तर क्रोमोझोम नंबर 2N असतं त्याला डबल करतं, 4N कन्वर्ट करतं, आणि सगळे जे काही सेल्स असतात, सेल ऑर्गॅनल्स असतात सेलमध्ये, त्या सगळ्याचं हळूहळू ते कसे होतात, डिसअपिअर व्हायला लागतात. ते तिथेच असतात व डिसअपिअर व्हायला लागतात, ओके. गुड आफ्टरनून. आता नेक्स्ट आहे मायटोसिस. मायटोसिसमध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत, एकतर कॅरिओकिनेसिस आणि सायटोकिनेसिस. आता कॅरिओ जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये कॅरिओन म्हणजे काय, तर न्यूक्लियर, आणि कायनेसिस म्हणजे काय, डिव्हिजन. सिमिलरली सायटो म्हणजे सायटोप्लाझमिक, म्हणजे काय, जे सेलमध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो सायटोप्लाझम, ओके. सो सायटोकिनेसिसमध्ये काय होतं, हे सायटोप्लाझम डिवाइड होतं. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा न्यूक्लियस डिवाइड होणार आणि मग सायटोप्लाझम डिवाइड होणार. आता न्यूक्लियस पण डिवाइड होण्यासाठी न्यूक्लियर डिव्हिजनमध्ये पण, म्हणजे कॅरिओकिनेसिसमध्ये पण 4 प्रकार आहेत, ओके ओके, स्लोली स्लोली. सो कॅरिओकिनेसिसमध्ये 4 प्रकार आहेत, प्रोफेस, 4 स्टेजेस आहेत, मेटाफेस, ॲनाफेस आणि टिलोफेस, ओके, पीमॅट, ओके, तुम्ही पीमॅट लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे प्रोफेस. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला याच्यावरती प्रश्न कसे येतील, तर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स कुठे होतं,
कुठे स्टार्ट होतं, प्रोफेसमध्ये, एनाफेसमध्ये, टिलोफेसमध्ये, मेटाफेसमध्ये असं विचारलं जाईल, किंवा सेंट्रिओल्स कोणत्या फेसमध्ये ड्युप्लिकेट होतात असं तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. सोबतच न्यूक्लिअर मेम्ब्रॅन किंवा न्यूक्लिओलस कोणत्या स्टेजमध्ये किंवा कोणत्या फेजमध्ये डिसअपिअर होऊ लागतं हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो असे प्रश्न तुम्हाला एमसीक्यूजमध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, सो प्रोफेसमध्ये काय काय होतं, सगळ्यात पहिल्यांदा जे क्रोमोझोम्स आहेत तर त्याचे थ्रेड लाईक असतात, यांचं कंडेन्सेशन व्हायला म्हणजेच ते अशा शेपमध्ये यायला यांची सुरुवात होते. ओके, आणि या ठिकाणी सेंट्रोमेल. सो अशा आकारामध्ये ते येऊ लागतात या थ्रेड लाईक स्ट्रक्चरपासून, याला आपण म्हणतो कंडेन्सेशन. ओके, नेक्स्ट आहे सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे काय. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं, वन मिनिट, हां, आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हे चार आहेत. सो या ठिकाणी हे काय आहेत, हे दोन काय झाले, सिस्टर क्रोमॅटिड्स, म्हणजे हे एकच आहे ना. सो बेसिकली क्रोमोझोम्स अशा पद्धतीचे असतात. सो हे काय झालं, एक सिस्टर क्रोमॅटिड, हे काय झालं, दुसरं सिस्टर क्रोमॅटिड. ओके, मला ड्रॉस करता येत नाही स्क्रीनवरती, सॉरी, पण तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे. एक मिनिट, या ठिकाणी डायग्राम आहे. ओके, या ठिकाणी डायग्राम आहे. सो याला आपण काय म्हणणार आहोत, हे एक जे आहे या साईडचं याला आपण म्हणणार आहोत सिस्टर क्रोमॅटिड, आणि हे दुसरं सिस्टर क्रोमॅटिड, दोघं मिळून एक तयार होतात, ते म्हणजे क्रोमोझोम. ओके, एमसीक्यूज घेणार आहे, लेट मी फिनिश दिस चॅप्टर. आणि सोबतच या ठिकाणी अजून काय काय होतं, तर जे न्यूक्लिअर मेम्ब्रॅन आहे आणि जे न्यूक्लिओलस आहे, न्यूक्लिओलस म्हणजे काय, न्यूक्लियसच्या आतमध्ये एक स्ट्रक्चर आहे ज्या ठिकाणी रायबोझोम्स सिंथिसाइज होतात. सो हे दोघं काय होतात, डिसअपिअर व्हायला लागतात. आणि सोबतच जे सेंट्रिओल्स आहेत जे की तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात, जे स्पिंडल फायबर पुढे जाऊन तयार करतात, तर ते ड्युप्लिकेट होतात. ओके, थँक्यू प्रमिला. सो हे सगळं झालं प्रोफेजमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, थँक्यू प्रियदर्शनी, मेटाफेज. आता मेटाफेजमध्ये काय होतं, तर जे प्रोफेसमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रॅन डिसअपिअर व्हायला लागलं होतं ते मेटाफेजमध्ये कम्प्लिटली डिसअपिअर होतं, कम्प्लिटली गॉन, बाय बाय टाटा. आफ्टर दॅट नेक्स्ट काय होतं, जे क्रोमोझोम्स त्या ठिकाणी कंडेन्स व्हायला लागले होते ते पण या ठिकाणी पूर्णतः कंडेन्स होतात. आणि आफ्टर दॅट अजून एक गोष्ट, ते एका पॅरेलल लाईनमध्ये, म्हणजे अशा पद्धतीने ते एकत्र येतात, अशा पद्धतीने ते पॅरेलल लाईनमध्ये, इक्वेटोरियल लाईनमध्ये येणार आहेत. ओके, हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की, हा मी स्लो बोलण्याचा प्रयत्न करते, प्लीज मला पण एवढं स्लो नाही बोलता येत कारण मला पहिल्यापासून अशी सवय आहे, बट मी ट्राय करते. सो मेटाफेजमध्ये जर आपण पाहिलं तर मेटाफेजमध्ये काय होते, हे जे सगळे क्रोमोझोम्स आहेत तर ते इक्वेटोरियल प्लेनवरती असे लाय होतात. आणि तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की इक्वेटोरियल प्लेनमध्ये मेटाफेज, सॉरी, इक्वेटोरियल प्लेनमध्ये क्रोमोझोम्स कोणत्या फेजमध्ये येतात, तर मेटाफेजमध्ये. अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याच फेजमध्ये तयार होतात, ते म्हणजे स्पिंडल फायबर. ओके, हा, सेटीची लिंक बंद आहे, तर फॉर्म्स तुम्हाला कसे भरायचे हे सांगितलं जाईल लवकरच, काहीतरी दुसरी व्यवस्था करतीलच, तर त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. सध्या टेन्शन घेऊ नका कारण एक्झामला अजून कमीत कमी एक महिना आहे. सो तुम्ही एका महिन्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल फॉर्म कसे भरायचे आहेत वगैरे, तुम्ही फक्त अभ्यास करत राहा. येस, आदत से मजबूर हूं मैं की मी फास्ट बोल रही हूं. सो नेक्स्ट आहे, आता या ठिकाणी जे स्पिंडल फायबर म्हणजे काय, हे जे सेंट्रिओल्स अपोजिट साईडला गेले होते प्रोफेजमध्ये, तर याच्यापासून एक फायबर तयार होतात. आणि ते फायबर या ठिकाणी जर आपण पाहिलं, या क्रोमोझोमच्या मध्ये जे आहे गोल, याला आपण म्हणतो सेंट्रोमियर. तर या सेंट्रोमियरमधून हे जे सगळे फायबर्स आहेत तर ते पास आउट होतात. ओके, सो हे स्पिंडल फायबर्स तयार होण्याचं काम कोणत्या फेजमध्ये होतं, मेटाफेजमध्ये होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट, अॅनाफेज. अॅनाफेज म्हणजे काय, तर या ठिकाणी हे जे सगळे एकत्र आले होते मेटाफेजमध्ये, हे स्पिंडल फायबर्स या सगळ्यांना खेचतं. आणि खेचल्यानंतर ऑब्व्हियसली हे जे अशा पद्धतीचे होते, ओके, जे अशा पद्धतीचे होते, तर ते हे इकडे जाणार आहे आणि हे इकडे जाणार आहे. ओके, म्हणजे ज्याप्रमाणे आपण केळी तोडतो त्यांच्या बंचपासून, तर ते तोडताना कसं आपण करतो, वेगळं करतो त्या केळ्यांना बंचपासून, तर त्याचप्रमाणे या ठिकाणी जे क्रोमोझोम्स आहेत त्या एकमेकांपासून वेगळे होत आहेत. ओके, सिम्पल. सो अॅनाफेजमध्ये काय येतात, बनाना लक्षात ठेवा, की याच्यामध्ये बनानाप्रमाणे जे क्रोमोझोम्स आहेत त्या ते सेपरेट होतात. सो तुम्ही या ठिकाणी ते लक्षात ठेवू शकता, या ठिकाणी काय होतं, डॉटर क्रोमोझोम्स सेपरेट होतात. आणि बस एवढंच होतं, या ठिकाणी जास्त काही प्रोसेस नाही होत. नेक्स्ट आहे टेलोफेज. टेलोफेजमध्ये काय होतं, की आता या ठिकाणी क्रोमोझोम्स सगळे अपोजिट पोलला आलेले आहेत, अपोजिट पोलला आल्यानंतर आता ते कंडेन्स झाले होते, म्हणजे बारीक झाले होते, ते पुन्हा एकदा थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट होतात आणि इनव्हिजिबल होतात कारण क्रोमोझोम्स इनव्हिजिबल असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे न्यूक्लिअर मेम्ब्रॅन, जे की प्रोफेजमध्ये डिसअपिअर व्हायला लागलं होतं, मेटाफेजमध्ये कम्प्लिटली डिसअपिअर झालं होतं, ते टेलोफेजमध्ये पुन्हा एकदा येतं. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, अजून नेक्स्ट काय होणार आहे, या ठिकाणी जे डॉटर न्यूक्लिया आहेत तर ते तयार होणार आहेत. आणि त्यासोबतच जे न्यूक्लिओलस पुन्हा एकदा फर्स्ट स्टेजमध्ये, म्हणजे प्रोफेसमध्ये न्यूक्लिओलस डिसअपिअर झालं होतं, ते पुन्हा एकदा रिअपिअर होणार आहे. आणि स्पिंडल फायबरची आता काहीच आवश्यकता नाहीये, सो स्पिंडल फायबर आता निघून जाणार आहे. सेल डिव्हिजन म्हणजे काय, सेल डिवाइड होतं. ओके,
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता या ठिकाणी काय झालं, कॅरिओकिनेसिस कम्प्लीट झालं. कॅरिओकिनेसिस म्हणजे काय, न्यूक्लिअर डिव्हिजन कम्प्लीट झालं. आता काय होणार आहे, सायटोप्लाझमचं डिव्हिजन. सो लेट अस स्टार्ट. आता आपण सायटोप्लाझमला डिवाइड करूया. हाय, हॅलो. सो नेक्स्ट सायटोप्लाझम. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सेलमधले सगळे ऑर्गॅनल्स सेपरेट सेपरेट झालेले आहेत. या ठिकाणी न्यूक्लियस पण सेपरेट झालं आहे, फक्त एवढा भाग डिवाइड व्हायचा राहिला आहे. मग आता हा भाग डिवाइड होताना काय होतं, या ठिकाणी सिंपल हे दोघं खेचले जातात. आता ऑब्व्हियसली तुम्ही कशालाही ताणलं की ते हळूहळू स्ट्रेच होणार आणि तुटणार. ओके, सो मग ते ताणलं गेल्यानंतर या ठिकाणी एक छोटासा अशा पद्धतीने नॉच तयार होणार आहे, याला आपण नॉच म्हणतो. ओके, या ठिकाणी एक नॉच तयार होणार आहे आणि हा नॉच कालांतराने इथून कालांतराने म्हणजे त्याच वेळेस या ठिकाणी तुटणार आहे. आणि नॉच तुटला की ऑब्व्हियसली या ठिकाणी दोन सेपरेट सेल्स तयार होणार आहेत, सिंपल. आणि अशा पद्धतीने हे जे आपले सेल्स आहेत तर ते दोन तयार होतात. ओके, हॅलो ओम. आता हे झालं ॲनिमल सेलमध्ये. प्लांट सेलमध्ये सेम प्रोसेस होते, बट या ठिकाणी नॉच तयार नाही होत. नॉच नाही होत तर मग काय होतं, मग नॉच नसेल होत तर या ठिकाणी एक अशा प्रकारचं हेक्झेगोनल टाईपमध्ये सेल असतं प्लांट सेल. सो नॉचच्या ऐवजी या ठिकाणी सेल प्लेट तयार होते आणि दोन सेल सेपरेट होतात. ओके, सो हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की ॲनिमल सेल्स नॉचने तयार होतात, नॉचने सेपरेट होतात, आणि जे प्लांट सेल आहे तर त्यांच्यामध्ये सेल प्लेट तयार होते. आता हे सगळं का करायचं मियोसिस वगैरे, तर आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी. मग आता आपली बॉडी कशी ग्रोथ करते मियोसिसनी, ऑब्व्हियसली आपल्याला कुठेही लागलं की ते कशी जखम भरून येते, त्या ठिकाणी नवीन सेल्स डिवाइड होतात, नवीन सेल्स तयार होतात आणि मग त्या ठिकाणी आपली जखम भरून येणार आहे. बरं, आता ते नवीन सेल्स कसे तयार होतात, सिम्पल मायटोसिसने. म्हणून या ठिकाणी मायटोसिस आपल्या बॉडीसाठी आवश्यक आहे. मायटोसिसने ओन हिलिंग होतं, सोबतच ब्लड सेल्स पण तयार होतात. नेक्स्ट आहे मियोसिस. मियोसिस जराशी मोठी प्रोसेस आहे आणि मायटोसिसपेक्षा थोडीशी वेगळी आहे. आता मियोसिसमध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात, एक म्हणजे मियोसिस 1 पार्ट 1 आणि मियोसिस पार्ट 2 मध्ये इंटरवलचा पिक्चर. ओके, सो या ठिकाणी जर आपण पाहिलं मियोसिस का होतं, तर मियोसिस बेसिकली गॅमेट सेल्समध्ये होतात, म्हणजेच ओवममध्ये आणि स्पर्ममध्ये होतात, सगळ्या सेल्समध्ये मियोसिस होत नाही. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मियोसिसमधला प्रोफेज 1 जो आहे हा पिक्चरचा सगळ्यात मोठा प्रकार आहे आणि याच्यामधला प्रोफेजच कम्प्लिटली 5 टाईप्समध्ये असतो. आता याच्यामध्ये काय होतं प्रोफेजमध्ये किंवा प्रोफेजमधले प्रकार कुठले आहेत याच्याशी तुम्ही काही घेणं देणं नाही, कारण तुम्हाला हे प्रकार जास्त विचारले जाणार नाहीत. फक्त यामधला एक प्रकार विचारला जाऊ शकतो ज्याला की आपण पेकायटिन म्हणतो. ओके, पेकायटिन हा एक प्रोफेजमधला प्रकार आहे. याच्यामध्ये तसे बरेचसे प्रकार आहेत, बट ते सोडून द्या. तुम्हाला फक्त या ठिकाणी जर तुम्ही एक्सरसाइजमध्ये पाहिलं, एक्सरसाइज कुठे गेलं, हां एक्सरसाइजमध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक प्रश्न आहे की जेनेटिक रिकॉम्बिनेशन कोणत्या स्टेजमध्ये होतं प्रोफेसच्या, त्याचं नाव फक्त लक्षात ठेवा, पेकायटिन. ओके, बाकी सोडून द्या छूमंतर, ते तुम्ही 11th स्टँडर्डला अभ्यासा, आता जास्त टेन्शन घेऊ नका त्याचं. सो नेक्स्ट आहे, दोन प्रकारच्या स्टेज आहेत, मियोसिस 1 मियोसिस 2. मियोसिस 1 मध्ये बेसिकली काय होतं, जे मायटोसिस होऊन आपल्याकडे 2N फॉर्ममध्ये सेल्स आले. ओके, सो या ठिकाणी 2N दोन सेल्स आले. मग आता या ठिकाणी या 2N पासून आपल्याला मिळणार आहे NN. ओके, या 2N पासून आपल्याला काय मिळणार आहेत, NN. तर 2N आणि N काय आहे, ॲज यू नो की हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड आहे. ओके, सो सिम्पल. नेक्स्ट आहे, या ठिकाणी जे मियोसिस 2 आहे तर ते एक्झॅक्टली सिमिलर असतं मायटोसिसप्रमाणे, म्हणजे मियोसिस 2 ची प्रोसेस आणि मायटोसिसची प्रोसेस सेम टू सेम असते, फक्त मियोसिस 1 वेगळं आहे. ते वेगळं कसं आहे ते तुम्ही नेक्स्ट स्टँडर्डला पहा. तर आता या ठिकाणी काय होतं, बेसिकली मदरचं आणि फादरचं क्रोमोझोम किंवा मदरचं आणि फादरचे जीन्स या ठिकाणी रिकम्बाईन होतात, म्हणजेच यांच्यामध्ये रिकम्बिनेशन होतं, यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं आणि त्यापासून एक नवीनच क्रोमोझोम तयार होतं जे की बेबीमध्ये असतं. त्याच्यामुळे बेबीमध्ये मदर आणि फादरचे दोघांचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, बट बेबी एक्झॅक्टली मदरसारखं किंवा बेबी एक्झॅक्टली फादरसारखं असत नाही. ओके, आता नेक्स्ट या ठिकाणी आहे मियोसिस पार्ट 2. मियोसिस पार्ट 2 मध्ये काय झालं, या मियोसिस पार्ट 1 मधून जे NN आले होते तर ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत. पुन्हा यांच्यामध्ये प्रोफेस, परत मेटाफेस, परत अनाफेस, परत टेलोफेस सगळं होणार आणि ॲट दी एंड आपल्याला 4N पाहायला मिळणार आहेत, म्हणजे 4 हॅप्लॉइड क्रोमोझोम 4 हॅप्लॉइड सेल्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओके, सो त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात की या स्टेजमध्ये जे 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स आहेत मियोसिस 1 मध्ये तयार झालेले, तर त्यांच्यामध्ये सेपरेशन होणार आणि त्याच्यापासून 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होणार, म्हणजे बेसिकली मायटोसिसमधून आपल्याला 2N मिळाले होते, याचं NN मध्ये कन्वर्जन होणार, याचं NN मध्ये कन्वर्जन होणार आणि ॲट द एंड तुम्हाला 4 हॅप्लॉइड सेल्स मिळणार. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट ए संपला लेसन. चला आता MCQs सगळे रेडी आहेत. अरे हॅलो, सगळे रेडी आहेत का? अरे रिप्लाय द्या रे, असं काय करताय तुम्ही?
आहात? अरे वा, छान. पहिल्याचा आन्सर सांगा. चला, वी गेट डॅश एनर्जी पर ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट्स. कितनी एनर्जी मिलती है आपको कार्बोहाइड्रेट्स खाने के बाद? अरे कार्बोहाइड्रेट्स खाने का है. यस, 4 किलो कैलोरी. करेक्ट, 4 किलो कैलरी. 9 किलो कैलरी आपल्याला लिपिड्स पासून मिळते. आता आपल्याला कार्बोहायड्रेट्स खायचे, लिपिड्स नाही. सो 4 किलो कॅलरी करेक्ट आहे. येस. चला नेक्स्ट. एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये ऑप्टेन केली जाते बाय आवर बॉडी? ADP, GTP, ATP, KTS. आता थोडेसे सिंपल क्वेश्चन आहेत, हळूहळू क्वेश्चनचे लेवल इन्क्रीज होईल. येस, ATP. हां, ATPचा जरा फुल फॉर्म पण सांगा. ATPचा फुल फॉर्म. ATPचा फुल फॉर्म. येस, ATPच्या फॉर्ममध्ये आपल्या बॉडीला एनर्जी मिळत असते. एक्झॅक्टली, गोकुळ, एकदम करेक्ट. ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट आणि ADP म्हणजे ॲडिनोसाईन डायफॉस्फेट आणि GTP म्हणजे ग्वानाईन ट्रायफॉस्फेट. ते सोडून द्या. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे. सेल्युलर रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज डॅश. इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. सेल्युलर रेस्पिरेशन आपल्या बॉडीमध्ये केलं जातं इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, त्याला आपण काय म्हणतो? येस, ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट करेक्ट होतं. येस, एरोबिक करेक्ट आन्सर आहे या ठिकाणी. एरोबिक, आपल्या बॉडीमध्ये जे सेल्युलर रेस्पिरेशन ऑक्सिजनच्या प्रेझेंटमध्ये केलं जातं त्याला आपण म्हणतो एरोबिक, आणि जर ऑक्सिजन नसेल, ऑक्सिजन गावाला गेला असेल, त्याला आपण म्हणतो एनारोबिक. आणि या ठिकाणी तुम्हाला इंटरनल पण ऑप्शन करेक्ट येऊ शकतो, बट सगळ्यात स्पेसिफिक ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. सगळ्यात स्पेसिफिक आहे तो म्हणजे एरोबिक. ओके, इंटरनल रेस्पिरेशन म्हणजेच काय? सेल्युलर रेस्पिरेशन. बट जर या ठिकाणी तुम्हाला एरोबिक दिलंय तर याच्याकडे बघायचं नाही. ओके, नेक्स्ट आहे. चूज दी ऑड वन आउट. अल्कोहोल, विनेगर, पायरुविक ऍसिड की लॅक्टिक ऍसिड? करेक्ट आन्सर, अल्कोहोल, विनेगर, पायरुविक ऍसिड की लॅक्टिक ऍसिड. क्वेश्चन नंबर टाका ना, मला कसं कळणार कोणतं आन्सर आहे? नो, विनेगर नो. येस, वैष्णवी करेक्ट आहे. पायरुविक ऍसिड. अरे बाळांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं, अल्कोहोल, विनेगर आणि लॅक्टिक ऍसिड हे सगळं आपल्याला एनायरोबिक रेस्पिरेशनमध्ये मिळतं आणि पायरुविक ऍसिड एरोबिक रेस्पिरेशनमध्ये मिळतं. सिम्पल. त्याच्यामुळे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, दॅट इज पायरुविक ऍसिड. येस, वैष्णवी करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 हे सगळं आपल्याला मिळतं एनायरोबिकमधून आणि हे मिळतं एरोबिकमधून. ओके, सो नेक्स्ट आहे. प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस ऑकर्स इन डॅश. ग्लायकोलायसिस कुठे होतं? मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं, रायबोसोम्समध्ये होतं, क्लोरोप्लास्टमध्ये होतं की सायटोप्लाझममध्ये होतं? क्लिअर नाही आहे मला, क्लिअर दिसतंय. 720 पर्यंत करा, व्हिडिओ क्लिअर होईल. करेक्ट आन्सर, ग्लायकोलायसिस कुठे होतं? सेलमध्ये. ते सेलमध्येच होतं, त्याच्यामध्ये. येस, सायटोप्लाझममध्ये होतं. दॅट इज ऑप्शन नंबर 4, सायटोप्लाझम. करेक्ट. मायटोकॉन्ड्रिया नाही, मायटोकॉन्ड्रियामध्ये ग्लायकोलायसिस होत नाही. मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होतं ते पुढे कळेलच. ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल कुठे होते? सायटोप्लाझममध्ये, मायटोकॉन्ड्रियामध्ये, क्लोरोप्लास्टमध्ये की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्याला आपण ER म्हणतो प्रेमाने, लाडाने. अरे प्रश्न क्रमांक टाका रे. क्वेश्चन नंबर 5-4. हां, 5-4. 6-4. येस, 6-B. व्हेरी गुड. ज्यांनी क्वेश्चन नंबर टाकले ते गुड आहेत. गुड गर्ल, गुड बॉय जे असतील ते गुड आहेत. सो आता या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये. अरे यार, वन मिनिट वेट. येस, सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल कशामध्ये होणार आहे? मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि ग्लायकोलिसिस होणार आहे सायटोप्लाझममध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत पुढचा क्वेश्चन. हां, पुढचा क्वेश्चन आहे. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन जेव्हा होते तर तेव्हा डॅश मॉलिक्युल्स ऑफ ATP आर ऑप्टेन फ्रॉम इच NADH2 अँड डॅश मॉलिक्युल ऑफ ATP आर ऑप्टेन फ्रॉम इच FADH2. FADH2 पासून आणि MADH2 मधून किती मॉलिक्युल्स आपल्याला मिळणार आहेत ATPचे? करेक्ट आन्सर. हा, बॅटरी लो. करेक्ट आन्सर, 7-B. बी, हा, अच्छा, सेकंड ऑप्शन. ओके, सगळ्यांना बी वाटतंय. काही जण 4 म्हणतात, काही जण 2 म्हणतात. चेक करूया.
जेव्हा या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये ईटीसीआर सायकल चालू असते, तर तेव्हा ईटीसीआर सायकलच्या आधी ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल होते. ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकलमधून आपल्याला एनएडीएच टू आणि एफएडीएच टू मिळतं. सो आता हे जे एनएडीएच टू आहे, तर एनएडीएच टू मधून आपल्याला 3 मॉलिक्युल्स ऑफ एटीपी मिळणार आहे आणि एफएडीएच टू मधून आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ एटीपी मिळणार आहे. सो 3,2 ज्यांनी सांगितले त्यांचं आन्सर करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2, येस. आफ्टर दॅट नेक्स्ट, ईटीसीआर इज ऑपरेटेड इन डॅश ओनली. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन कुठे होते? सायटोप्लाझममध्ये, मायटोकॉन्ड्रियामध्ये, क्लोरोप्लास्टमध्ये की एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये? करेक्ट आन्सर, करेक्ट आन्सर. अरे कुठे गेले सगळे? हां, मायटोकॉन्ड्रियामध्ये, येस. ई टी सी आर सायकल कुठे होते? मायटोकॉन्ड्रियामध्ये होते, ऑप्शन नंबर 2. येस, मायटोकॉन्ड्रिया करेक्ट. क्लोरोप्लास्ट नाही, नाही नाही, क्लोरोप्लास्ट नाही, ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे, दॅट इज मायटोकॉन्ड्रिया. सायटोप्लाझममध्ये ग्लायकोलायसिस होतं, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन आणि ट्रायकार्बोक्सिलिक सायकल होणार आहे, ते म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये. ओके, सो कन्फ्यूज होऊ नका. नेक्स्ट आहे, एक्सेस ऑफ द कार्बोहायड्रेट्स आर स्टोअर्ड इन डॅश. आपल्या बॉडीमध्ये जे एक्सेस कार्बोहायड्रेट असतं, तर ते कशामध्ये स्टोअर करून ठेवलं जातं? पॅनक्रियाजमध्ये, लिव्हरमध्ये, स्टमकमध्ये की इंटेस्टाईनमध्ये? आपल्या बॉडीमध्ये जे एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट्स आहेत, त्या ते कशामध्ये स्टोअर केलं जातं? येस, लिव्हर, एक्झॅक्टली. गौरव करेक्ट आहे, मधुरा करेक्ट आहे, वरदराज करेक्ट आहे, प्रगती करेक्ट. येस, ऑप्शन नंबर 2 आहे, लिव्हरमध्ये किंवा मसल्समध्ये केलं जातं आणि सोबतच कोणत्या फॉर्ममध्ये? तर ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये. ओके, अजून खूप सारे प्रश्न करायचे आहेत, लवकर लवकर. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुम्हाला इथे काही पार्ट्स, बॉडी पार्ट्स दिलेले आहेत आणि या ठिकाणी प्रोटीन्स दिले आहेत. सो मॅच ते कॉलम करायचं आहे. करेक्ट आन्सर, करेक्ट आन्सर. येस, लिव्हर सगळ्यांचं आन्सर करेक्ट आहे. सो चूज करा चला करेक्ट ऑप्शन, की कशामध्ये कोणतं प्रोटीन असतं, मसल्समध्ये काय असतं, बोन्समध्ये काय असतं, वेगळं वेगळं. ऑप्शन नंबर 2 म्हणतात सगळेजण. अरे प्रश्न क्रमांक टाका रे, असे कसे रे तुम्ही, टाका ना लवकर. येस, कशाचं ऑप्शन नंबर 2 हे तरी करू द्या मला, 9 क्वेश्चन की 10 क्वेश्चनचं. सो बघा, मसल्समध्ये येणार आहे ॲक्टिन म्हणजे ऑप्शन नंबर सी पहिल्यांदा. बोन्समध्ये येणार आहे ओसिन म्हणजे ऑप्शन नंबर ए. त्याच्यानंतर स्किनमध्ये येणार आहे केराटिन, ऑप्शन नंबर बी. आणि पॅनक्रियासमध्ये येणार आहे इन्सुलिन, ऑप्शन नंबर डी. ओके, सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. येस, 10th आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, करेक्ट. हां, सो मसल्समध्ये येणार आहे ॲक्टिन, बोन्समध्ये ओसिन, स्किनमध्ये केराटिन, पॅनक्रियासमध्ये इन्सुलिन. ओके, नेक्स्ट, वी गेट डॅश किलो कॅलरी, सॉरी, वी गेट डॅश एनर्जी पर ग्राम ऑफ लिपिड्स. लिपिड्समधून आपल्याला किती एनर्जी मिळते? येस, 9 किलो कॅलरी, करेक्ट. फास्ट फास्ट. नेक्स्ट आहे, प्रोटीन ऑफ डॅश ओरिजिन इज कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन. कशापासून मिळालेल्या प्रोटीनला आपण फर्स्ट क्लास प्रोटीन असं म्हणतो? प्लांट, ॲनिमल, फंगाय, अल्गे? अजून अप्रॉक्सिमेटली 10 क्वेश्चन्स बाकी आहेत. येस, 9 किलो कॅलरी करेक्ट आहे आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, 12th, नो रॉंग. येस, सेकंड आन्सर करेक्ट आहे. जे प्रोटीन आपल्याला ॲनिमल्सकडून मिळतं त्यांना आपण म्हणणार आहोत फर्स्ट क्लास प्रोटीन. ओके, नेक्स्ट, आता ॲनिमल्सपासून कसं प्रोटीन मिळतं? तर बाय इटिंग नॉनव्हेज. नेक्स्ट आहे, डॅश विटामिन्स आर फॅट सोल्युबल. फॅट सोल्युबल काय असतं? काय सांगितलं होतं मी, ट्रिक, किडा आणि छोटा भीम, त्याच्यामधलं कोणतं फॅट सोल्युबल आहे बघा? येस, विटॅमिन बी अँड विटॅमिन सी, छोटा भीम, फॅट सोल्युबल. नेक्स्ट आहे, देअर इज अबाउट डॅश परसेंटेज ऑफ वॉटर इज प्रेझेंट इन अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये किती परसेंटेज ऑफ वॉटर प्रेझेंट आहे? कितना पाणी हे? करेक्ट आन्सर, करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 4. येस, करेक्ट. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. आपल्या बॉडीमध्ये 65% to 70% वॉटर प्रेझेंट आहे. ऑप्शन नंबर 4. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, स्कर्वी इज कॉज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ डॅश. हा प्रश्न जरासा पुस्तकाच्या बाहेर आहे, बट पुस्तकाशी निगडीत आहे. स्कर्वी एक प्रकारचा डिसीज आहे, तर ते कशामुळे होतं, कोणाच्या डिफिशियन्सीमुळे होतं? ब्लर नाही आहे, 720 करा व्हिडिओ, एकदम क्लिअर आहे. क्वेश्चन नंबर 15, 15 फर्स्ट, नो रॉंग. ॲक्च्युअल डिफिशियन्सी पाहिजे, डिफिशियन्सी पाहिजे आपल्याला. येस, ऑप्शन नंबर 4 करेक्ट, नाही नाही ऑप्शन नंबर 4 पण नाही आहे. करेक्ट आन्सर,
हा ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 आहे दॅट इज विटॅमिन सी. आपल्या बॉडीमध्ये जेव्हा विटॅमिन सीची कमतरता असते तेव्हा त्यापासून आपल्याला स्कर्वी डिसीज होतो. ओके, झिंक नाही, विटॅमिन सी बुकमध्ये पण आहे आय थिंक. कुठे गेलं रे? येस, पेज नंबर 17 वरती तुम्हाला सगळे डिसीज सांगितलेले आहेत. ते तसंही रिड्यूस झाले सो ते जास्त येणार नाही, बट जस्ट फॉर प्रॅक्टिस म्हणून आपण घेतो आहे, सो डोंट टेक एनी टेन्शन. ओके, जस्ट फॉर प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला जस्ट डिसीज कशामुळे होतं किंवा कशाच्या कमतरतेमुळे होतं हे माहिती पाहिजे. नेक्स्ट आहे की मायटोसिस ऑकर्स इन डॅश. मायटोसिस कोणामध्ये होतं? जर्म सेल्समध्ये, सोमॅटिक सेल्समध्ये की स्टेम सेल्समध्ये की 2 आणि 3 दोघांमध्ये पण? करेक्ट आन्सर 16th. येस, 4th करेक्ट आहे, दॅट इज सोमॅटिक सेल्स आणि स्टेम सेल्स. एक्झॅक्टली, जर्म सेल्स म्हणजे काय? गॅमेटवाले सेल्स ज्याच्यामध्ये मियोसिस होतं. ओके, येस, बोथ 2 आणि 3. आन्सरची लिस्ट नाही आहे माझ्याकडे, पुढे पुस्तक आहे, सो मी काही चुकलं तर पुस्तकामध्ये बघून तुम्हाला सांगेन. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, ड्युरिंग सेल डिव्हिजन, सेल डिव्हिजनमुळे स्पिंडल फायबर्स आर फॉर्म्ड इन डॅश डॅश फेज. 180 वरती व्हिडिओ क्लिअर पाहायला मिळते, 1080 वरती बघा. मला तर या ठिकाणी 1080 पाहायलाच मिळत नाही आहे, सो ओके. अरे काय आन्सर आहे 17 नंबरचं? स्पिंडल फायबर्स कुठे तयार होतात? करेक्ट आन्सर प्रोफेज, अनाफेज, मेटाफेज की टेलोफेज? येस, मेटाफेज. एक्झॅक्टली, प्रोफेजमध्ये नाही होत, मेटाफेजमध्ये होतात, अनाफेजमध्ये पण नाही होत. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. ओके, ऑप्शन नंबर 3 दॅट इज मेटाफेज. आफ्टर दॅट, ड्युरिंग सेल डिव्हिजन स्पिंडल फायबर्स डिसअपियर इन डॅश फेज. आता तयार तर झाले मेटाफेजमध्ये, बट डिसअपियर कोणत्या फेजमध्ये होणार? डिसअपियर प्रोफेजमध्ये, अनाफेजमध्ये, मेटाफेजमध्ये की टेलोफेजमध्ये? सिंपल लॉजिक आहे, जर मेटाफेजमध्ये तयार झाले तर प्रोफेजमध्ये डिसअपियर होण्याचा प्रश्नच नाही आहे, मेटाफेजमध्ये पण नाही होणार, मग राहिला अनाफेज आणि टेलोफेज. आता यापैकी तुम्ही सांगा. येस, मयूर करेक्ट आहे, दॅट इज टेलोफेज. येस, टेलोफेज करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 करेक्ट. नेक्स्ट आहे, जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑकर्स इन डॅश फेज ऑफ प्रोफेज ऑफ मियोसिस 1. मियोसिस 1च्या प्रोफेजमध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन कोणत्या फेजमध्ये होतं? पॅकेटिन, मेटाफेज, लॅप्टोटिन की झायगोटिन? करेक्ट आन्सर. आता या ठिकाणी मेटाफेज तर येणार नाही, कारण प्रोफेजमधलं विचारलं आहे, सो हा एलिमिनेट. मी हा क्वेश्चन तुम्हाला खूप हायलाईट करून सांगितलं होतं की हा येऊ शकतो. येस, पॅकेटिन करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. नेक्स्ट आहे, इन दी एंड ऑफ एरोबिक रेस्पिरेशन, एरोबिक रेस्पिरेशनच्या शेवटी डॅश ATP मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड. किती किती ATPचे मॉलिक्युल्स तयार होतात एरोबिक रेस्पिरेशनच्या शेवटी? किती मॉलिक्युल्स ऑफ ATP तयार होतात? 36, 38, 2 की 3? ऑप्शन नंबर, येस, मयूर करेक्ट आहे, 38. ऑप्शन नंबर 2, 38. येस, सो जेव्हा एरोबिक रेस्पिरेशन संपणार आहे, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ग्लायकोलायसिस, मग TCA सायकल, मग ETCR सायकल, हे सगळं संपल्यानंतर ॲट दी एंड आपल्याला 38 मॉलिक्युल्स ऑफ ATP मिळणार आहेत. ओके, 3 or 8. नेक्स्ट नेक्स्ट आहे इन मिओसिस 4 डॅश सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम 2 डॅश सेल्स. मिओसिसमधून 4 कोणत्या सेल्सपासून 2 कोणते सेल्स तयार होतात? एक मिनिट, सोडे. कोणत्या 2 सेल्सपासून कोणते 4 सेल्स तयार होतात असायचे? काय यार, मी पण कोणत्या 2 सेल्सपासून कोणते 4 सेल्स तयार होतात असा प्रश्न आहे तो. ओके, सॉरी, हा मी दरवे काहीतरी चुका करते. करेक्ट आन्सर, कोणत्या प्रकारच्या 2 सेल्सपासून कोणत्या प्रकारचे 4 सेल्स तयार होतात? थर्ड ऑप्शन, येस, 2 हॅप्लॉइड सेल्सपासून. हां, सेकंड ऑप्शन, 2 डिप्लॉइडपासून 4 हॅप्लॉइड तयार होतात. थर्ड ऑप्शन नाही, ऑप्शन नंबर 2. येस, 2 हॅप्लॉइड सेल्स आपल्याकडे मिळणार आहेत मायटोसिसमधून, आणि त्या 2 डिप्लॉइड सेल्स आपल्याला मिळणार आहेत मायटोसिसमधून, आणि त्या 2 डिप्लॉइड सेल्सपासून 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होणार आहेत. म्हणजे 2N आणि 2N असणार आहे, यापासून इकडून 2N तयार होणार आणि इकडून 2N तयार होणार. ओके, ॲट दी एंड ऑफ दी मिओसिस. येस,
हा लास्ट क्वेश्चन आहे, तुम्ही पण कंटाळले असाल, खूप वेळ मी तुम्हाला त्रास देते. आता आहे मियोसिस. मियोसिस कशामध्ये होतं? लास्ट क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन. मियोसिस कोणत्या सेल्समध्ये होतं? आधीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना कळलं असेल की आपल्याकडे दोन डिप्लॉइड आहेत आणि त्या दोन डिप्लॉइडपासून आपल्याकडे चार हॅप्लॉइड सेल्स तयार होतात ॲट दी एंड ऑफ दी मियोसिस. जम सेल्स, येस करेक्ट. ऑप्शन नंबर टू करेक्ट आहे, दॅट इज जम सेल्स. एक्झॅक्टली. स्टेम सेल्स आणि सोमॅटिक सेल्समध्ये तर मायटोसिस होतं आणि ऑप्शन वन आणि टू तर येणारच नाही, सो त्याच्यामुळे काय आहे, जम सेल्स करेक्ट. ओके, सो फायनली या ठिकाणी आपलं हे सेशन संपते. सगळे प्रश्न संपलेले आहेत आणि आज आपण सगळ्यात जास्त प्रश्न म्हणजे 22 प्रश्न पाहिलेले आहेत. सो थँक्यू सो मच. स्क्रीनशॉट काढायचं आहे. ओके, कुठे गेलेले प्रश्न? या या सगळ्यांनी या. हां, या आहेत 5 क्वेश्चन. ज्यांना स्क्रीनशॉट पाहिजे ते स्क्रीनशॉट घेऊ शकतात. थँक्यू सो मच. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. बाय बाय. टाटा. हॅव अ गुड डे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, येस, ज्यांना सेशन आवडलं असेल प्लीज लाईक करा आणि स्क्रीनशॉट पण पटपट काढा. येस, बाय. नेक्स्ट नेक्स्ट लेक्चर नेहमीप्रमाणे उद्या, लेसन नंबर 3 चे MCQs. ओके, सायन्स 2 लेसन नंबर 3 चे MCQs. ओके, बाय, टाटा. हो हो मधुरा. आफ्टर दॅट नेक्स्ट. थँक्यू वैष्णवी. कुठे गेलं रे? हां, लास्ट. चला, झाले, संपले प्रश्न. झाले स्क्रीनशॉट घेऊन? ओके, सो बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग.